अंजलि भाई, अंजलि भाई, अंजलि भाई, अंजलि भाई, अंजलि भाई, गायब झाला ना काय पहलवान झाला म्हणून पायडीला का अशा ताकद जाऊ दे आणि लफडा झाला असता तर केवढ्याला पडला असता पोलिसांनी तुला जेल मध्ये टाकला असता ना माझं सोडाव काका पण अंजली बाई कुठे आहे दिग्रात काय भी काळजी करू नकोस आणि त्या रुस्तमचं काय ऐकते एवढा झाला ना की एवढा करते ते तुझी बायडी कुठे भी गेला नाही ती बघ चांगला कपल आहे नी आओ आओ तुम्ही इकडे आहे सवय मी किती थाप मारला दरवाजावर दरवाजा चुकडू ना लई घाबरलं गत झालं मला लई राग आलाय का माझ्यावर चुक चुक झाली माझी अहो मन की आता असं करणार का अहो बोला की काय तर तुम्ही सांगा मी काय करू माझी तुमचा राग जाईल अहो सांगा की सरप्राईज वाव नाईस हा नेकलेस आणलास बघ ना व्हॉट इज दिस मी हिऱ्याचं सांगितलं होतं ना तू सोन्याचं का आणलास मार्केट डाऊन आहे बेबी नेक्स्ट टाइम पक्का हिऱ्यांचं आणतो मार्केट डाऊन माय फूट हनीमून एकदाच असतो तू इतकं खोटाडं निघशील असं वाटलं नव्हतं मला अग अग माझं नशीब चांगलं तुम्ही असं काय बी बोलत नाहीत मला मग असं काय करायला असं बोला की माझ्या बरोबर अहो सांगा की काय करू माझी तुमचा राग जाईल सांगा नाहीतर नाहीतर थांबा मला खूप भूक लागली आपण लवकर जेवूयात का चला भाऊ हे असं असत ह्या बायकांना डोक्याला त्रास आहे त्रास तुम्ही नशिबा ना तो रागावर कंट्रोल करणारी बायको मिळाली तुम्हाला चंदे चंदे बघितलंच ना लई बेक्कर हालत झाली असणार बघ त्या आडण्याची आज तर काय अहो त्या मास्तरीचं तोंड बघायला पाहिजे होतं बघा तुम्ही लई पडलं होतं बघितलं की सोडतो का काय मग पण तिचं तोंड पाडलं कुणी तुम्हीच की आता तुमच्या एवढी धमक कुणाचं थाय काय पर तायसाब काय झालं असल व हनीमूनला त्यांनी एकमेकांची डोसकी फोडली असणार नाहीतर त्या मास्तरनी ना रानादाचं डोसकच खाल्लं असणार बघा आधीच त्या आड्यानाला डोसकं कमी हाय त्यात त्या मास्तरनी जर त्याचं डोसकं खाल्लं असेल तर आता पतुरतो किंवा भिंडोकच झाला असेल बघ पर तायसाब मला सांगा मास्तरनी खरंच सोडेल का रानादाला सोडल अगं बाई आता पतुर सोडून बी दिलं असल उद्या सकाळी कसनुक तोंड करून घेरी येतात का नाही बघ हे दोघ आहा दोघं नाही फक्त रानादा येणार बघा अहो ती मास्तरीन तिकडेच्या तिकडे जाणार देवी भांडण करू आणि समजा आलीच तर घटस्फोटाच्या कागदावर सह्या घ्यायला येते का नाही बघ तू चंदे लई सोलून काढला असणार बघा रानादाला सोलून नाही पार भेजा फ्राय केला असल मी तुला काय सांगू ग लई खुश आहे आज आम्ही अगं आता हे लग्न टिकत नाही म्हणजे नाहीच बघतोय खरंच सांगतो ग चंदे कसं म्हणजे कसं सांगू तुला लई म्हणजे लई म्हणजे लई खुश आहे बघ आम्ही आज आयसा तुम्ही एवढ्या खुश आहे सा तर मी आधी लई खुश आहे बघा ऐन टायमाला आपलं डोसकं कसं चालतंय बघितलं चंदे अय तर तुम्ही हायच डोसके बाज पोर समजा समजा हा मास्तरनी रानादाने एक डाव माफ केलं आणि परत दोघं बी एक झाली तर कुठ देवाना तोंड दिलंय म्हणून काय उलट सुलट बोलशील का काय नाही
तुला उलट टांगून मिरची धुरी दिली तर नाव बदल आमचं। अव ताई साहेब, आता तरी डायलॉग बदला की जाती का? तर राहू दे, आजचा दिवस माफ आहे तुला। पण काही म्हणा नंदिता, आज तुला लईच चांगली झोप लागणार आहे बघ। अरे वेलकम वेलकम वेलकम, अरे टिकरा बैस 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 ना, तू भी बैस। अरे काय मिटला का नाही तुमचा भांडण? हा अरे हनीमूनला आले आणि भांडते कशासाठी रे? छे छे, कसलं भांडण? नाही आम्ही नाही भांडलोत। तू माझ्याशी खोटं बोलला टिकला? मला घाबरवतो का कायले? ते काय बी असू दे, चला काय खाणार काय खाणार। मी मागवलं तर माझ्या आवडीचं खाल ना? चालते की महाराष्ट्रीयन पद्धतीचं काही मिळेल का? म्हणजे पंजाबी आणि चायनीज वगैरे नकोय। अरे आमच्याकडे फर्स्ट क्लास पैकी महाराष्ट्रीयन थाळी असते। दोन थाळी द्या। हो चायनीज मला चालत नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवा की। नको। नाही म्हणजे माझ्या पसंतीचं मागवायचं असं काय नाही, तुम्ही तुमच्या पसंतीचं काय बी मागवा। मलाही नाही आवडत चायनीज। असं बोलल्यावर कसं चांगलं वाटते? इकडे बघता काय पाहिजे तू? हा बघ तिकडे बाबा। एक्स्ट्रा भाजी आणि भाकरी मिळेल का? अरे ती पुरात ठेवले ती खा ना आधी। हा तुला लई भूक लागली का? मी आली आली। लेडीज अँड जेंटलमन, प्लीज अटेन्शन हिअर। आमचं हा हॉटेल हनीमून डेस्टिनेशनसाठी एकदम फेमस असते। त्याचं कारण इथे होणारे फंक्शन्स आणि आजचा हा बार त्याच्यापैकीच एक फंक्शन आहे। हा आमच्याकडे आज 5 कपल्स मौजूद आहे, तेव्हा त्यांना मी रिक्वेस्ट करते त्यांनी येऊन प्रोग्रामवरती डान्स करायचा आहे। अरे अरे ढिकरा, तुम्ही का असे बसला? अरे चला चला डान्स करा। आओ, मला नाचता येत नाही। अरे हे काय डान्सचं कॉम्पिटिशन आहे का? अरे चला उठा, इथं येणाऱ्या प्रत्येक कपलनं डान्स केलाच पाहिजे।
आमचा रूल आहे रूल काय तेव्हा आता बसायचं नाही प्लीज 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 चल 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 ओके 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 आता मी गाणं लावते हा चल 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 ए गाणं वाजव ले गाणं वाजव हा सुरू कर जरा जरा टिपूर चांदणे जरा जरा हसून बोलणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे पाऱ्यावरी वाहणे तुझ्या नशेच्या ओल्या खुणा रोजच घडतो वेडा गुन्हा तुझीच ओंजळ तुझ्या सरीत भिजणे तुझ्याकडे तुला मागणे जरा जरा हसून बोलणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे पाऱ्यावरी मागणे जरा जरा टिपूर चांदणे जरा जरा हसून बोलणे पण दोस्त 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 म्हणून अजून किती समजून घेणार आपल्याला पण दोस्ताला समजून घ्यायला पाहिजे की मग लग्नाचं प्रेम घ्या लग्नाचं प्रेम घ्या ते बघ तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या माझं लग्नाचं प्रेम माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर असते भाई प्रेम आहे तुमच्यावर असते भाई प्रेम आहे तुमच्यावर असते भाई राणाजी काहीच शाळा शिकले नाही परी कथा भावी खरी कुणाची अन कधी तरी तुझे हसू त्याचे ऋतू घेऊन ये माझ्या घरी उशीर झाला मला झोप आली मी झोपते ते ना बाप मी काय म्हणतो तुम्हाला कटाळा आला असेल ना बघ नाचून नाही म्हणजे प्रवासानं तुम्हाला कटाळा आला असेल तुम्ही झोपा मी बी झोपतो अजून काय सतरंजी चादर मिळते का बघतो तुम्ही आराम करा ऐकलं ना वो तुम्ही बर दुसरे सतरंजी आणि चादर मिळेल काय अरे कशाला उगाच भांडती हनीमून साठी आले ना तू अरे मिटवून टाक रे भांडण हे बघ तुझ्या नवरा ना माझी मजा करते हनीमून साठी माझ्याकडे एक्स्ट्रा बेड मागते नको आम्हाला एक्स्ट्रा बेड नको कशाला लागणारच की नाही खरंच नको आम्हाला तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही जा चला येते मी पण ते झोपायला मला लागणारच की काय तर अहो अंजली बाई अहो
ते तुम्हाला तुम्हाला झोप आले ना राहू द्या तस भी दुसरा बेड मागवलाच आहे आणि मला काय लई झोप नाही आली पाहिजे तर तुम्ही जाऊन आराम करा असं काय करायला सर मी एवढं तुमच्याशी बोलायलोय आणि तुम्ही माझ्याशी एक शब्द बी बोलत नाही माझी चूक झाली मान्य आहे मला तुम्हाला राग येणं साहजिकच आहे म्हणा म्हणून का असं गभरायचं वय लई काळजी वाटते मला अहो ते खोटं बोललं म्हणून त्या ताई त्यांच्या नवऱ्यासंग किती जोरानं भांडत होत्या आणि माझी चूक झाली तरी बी तुम्ही मला काय बी बोला नाही जेवण बी मला जे पाहिजे होतं तेच मागवलं तुम्ही चूक असून बी तुम्ही मला सांभाळून घेतलं मग बोलत का नाही तुम्ही सांगा की अहो सांगा नाही तर अहो थांबा मी अडाणी असण्याची आता मला लाज वाटते तुम्हाला तर लई वाईट वाटत असेल ना म्हणून आता असं करणार का पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अडाणी नाही निरक्षर आहात असं म्हणा हवं तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही निरक्षर आहात म्हणून मी तुमच्यावर नाही रागव तुम्ही ते माझ्यापासून लपवून ठेवलं याच जरास वाईट वाटत थोडासा राग आलाय असं म्हण हो खरच मी नाही लपलेलो तुम्हाला सांगायला मी काय काय केलं माझं मला माहित आहे मग सांगितलं अहो सांगितलं की कधी सांगा ना राणाजी कधी सांगितलं ते हळदीच्या दिवशी वहिनींनी सांगितलं होतं तुम्हाला म्हणजे त्या म्हणल्या होत्या पण गडबड होती ना व म्हणून त्या म्हणल्या की मीच सांगतो म्हणून मला वाटलं त्याने तुम्हाला सांगितलं असेल म्हणून तुम्ही लग्नाला उभं राहिलं असेल अहो हे असं फसवणं मला आयुष्यात जमणार नाही हो आणि तुम्हाला तर नाहीच नाही माझं चुकलं मलाच सांगायला पाहिजे होतं तुम्हाला पण जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगायला गेलो नाही भ्या वाटलं मला मन घट्ट करून तुमच्या घरी सांगायला आलतो मी पण ते गर्दीत सांगायलाच जमलं नाही मला मग वहिनींनी आपला एकमेकांवर एवढा विश्वास असताना तिसऱ्या माणसाची गरजच काय ह्या पुढे आपल्या दोघात तिसरं कोणीही नको द्या वचन दिलं